नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पार्वती, ए पार्वती, इतक्या हाका मारते पण अजिबात पत्ता नाही हिचा. आणि आम्ही आमच्या सासूबाईंनी हाक मारली की लगेच हजर. एवढ्या हाका मारल्या तरी हिचा पत्ताच नाहीये. पार्वती, हे काय, कुठे निघालीस तू? मी निघाले माहेरला. का? देवा काही बोलला का तुला? ते घरी असले पाहिजेत ना बोलायला. अगं तू असं तडकाफडकी कसं काय ठरवलंस माहेरी जायचं? आणि एकटीनीच ठरवलंस? आम्हाला विचारावं असं वाटलं नाही तुला? म्हणजे माझ्या आई वडिलांकडे जाण्यासाठी पण तुमची परवानगी घ्यायची का? अगं पार्वती, आता तू सासूरवडला आहेस ग, तू आता पूर्वीसारखी एकटी नाही राहिलीस. सासूरवाशीण म्हणजे काय, कैदी झाली का? अगं पार्वती, पार्वती तुला कसं समजावून सांगू मला हेच कळत नाहीये. मला काहीच समजवण्याची गरज नाहीये. समजवायचंच असेल तर तुमच्या मुलाला समजवा, त्यांनाच त्याची फार गरज आहे. लग्न झालं नाही तोपर्यंत गेले निघून कामाला, मग लग्नाची घाई कशाला केली? घाई देवानी केली नाहीये. अगं त्याला कामावर रजाच मिळत नाही, तो तरी काय करणार त्याला? बाणे ते सगळे. माझ्याशी लग्न करून तुम्हाला सून म्हणून घरी आणायची नव्हती, मोलकरीण पाहिजे होती. पण तुमची ही इच्छा मी कधीच पुरी होऊ देणार नाही, म्हणूनच मी इथं न थांबण्याच योग्य. पार्वती, नको ग जाऊस. अग तू गेलीस ना माहेरी तर अख्खं गाव शेण घालेल ग आमच्या तोंडात. नको ग जाऊस अशी तू. पार्वती, पार्वती नको जाऊस. पार्वती, पार्वती, तू जे काही म्हटलंयस ते मला अजिबात पटलेलं नाहीये. तू जे वागतेस ना ते अत्यंत चुकीचं आहे. काही चुकीचं नाही, बरोबर आहे तिचं. माझं तर म्हणणं आहे की ती जे काय वागली ती एकदम योग्य वागली. बघ काय म्हणतात ते. अहो असं कसं म्हणता तुम्ही? पाहुण्याचा काय विचार करायला नको का? अहो आता सासूरवाशीण आहे ती. अहो म्हणून काय वाटेल ते सहन करायचं काय तिनं? हे बघा, तो जमाना कवाच बदलला. आजकालच्या पोरी सासरच्या ताटाखालचं मांजर बनून नाही राहत. जमाना कितीही बदलला तरी लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवलं जातं, तिथंच तिच्या भवितव्याची सुरुवात असते. जुन्या आठवणी पुसून नवीन संसाराची सुरुवात असते तिची. अवघास तुमचे बुरसटलेले विचार तिच्यावर लादू नका. तिच्या भवितव्याचा विचार करायला तिचा बाप अजून तरी समर्थ आहे. त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाहीये, पण ती ज्या पद्धतीने माहेरी आली आहे ना ते मला बिलकुल पटलेलं नाहीये. मला एवढंच वाटतं की एवढं मोठं पाऊल तिने अविचारीपणाने उचललंय ना, त्यापेक्षा सासरच्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला काहीच हरकत नाहीये. मी एवढ्या मोठ्या आशेने इथे निघून आली ते काही हे ऐकण्यासाठी नाही. नाही बरोबर आहे तुझं. आणि काय गए, त्यांचा एवढा कळवळा तुला वाटतो तर हिला घेऊन जायला का नाही आले ते? का म्हणून येतील ते तरी घ्यायला? ही न विचारता माहेरी निघून आली आहे. आता सारं गाव त्यांना नावं ठेवत असतील तरीही हे सगळं सहन करून हिची माफी मागायला येतील का ते? येतील का? ए पुरी तू आज जा. आओ येतील म्हणजे मी तर म्हणतो कसं येत नाही तेच बघतो. नावलाच हाय, अजून हळद बी नीट उतरली नाही, त्यावर पार्वती गेली माहेरी निघून. ह्यासाठीच पोरीची नीट चौकशी केली पाहिजे बघ. लग्नामध्ये मार किती कौतुक त्या चंद्रभागेचं. विहीन बाई म्हणून सारी हौस फेडून घेतली तिनं. त्यांची तर झाली की हौस, पण त्या देवीदासचं काय झालं की माकड. अरे आता आता तर लग्न झालं ना, मग कशी गेली? तिला वाटलं जाऊ ती गेली. ए सध्या, अरे तू तुझं भादरण्याचं काम नीट कर. तुला हव्या कशाला रे ह्या दुनियाच्या कुचाळ घ्या. बघ बघ आमच्या मुक्याला कळलं पण तुला नाही कळलं. ए मुक्या सांग रे याला समजावून. नाही कळलं कळलं कळलं. अरे उसने कुछ बोल हेच नाही तर तेरे को कैसे समजा. अरे त्याला सांगा रे सांगा, नाही ते या बिचाऱ्याची इच्छा तृप्त राहायची. बर 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 मीच सांगतो मीच सांगतो. अरे तो आपला देवा आहे ना देवा. अरे तो लग्न झाल्याबरोबर बायकोला न सांगता गेला ना निघून कामावर.
आता हे असं सगळं कळल्यावर त्याची बायको चिडल का नाही आणि मग गेली ना निघून ती मायरी काय रे झाले अहो याच्या देवाची तरी काय चूक नसेल मिळेल त्याला रजा बायकोशी गप्पा मारायला गुलू गुलू लग्नासाठी वेळ आहे आणि बायकोशी दोन शब्द प्रेमाचे बोलायला वेळ नाही अहो पण मग अडवलं नाही कोणी तिला अडवलं ना सासूने सास के साथ भी झगड़ा किया सास को नवी दुल्हन का इंगा दिखा के चली गई अरब अरब पण देवीदास जरा डोकं शांत ठेव की कसं डोकं शांत ठेवू हा सगळा गाव हसतोय माझ्यावर कोणाला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही अरब पण मला सांग यात यांची काय चूक आहे नको नको म्हणताना लग्न लावून दिलं त्या भाऊ पंडितच्या सांगण्यावरून बळीचा बकरा बनवला मला आता हे निस्तारणार कोण अरे देवा असं होईल असं वाटलं नव्हतं आम्हाला हेच मी आधी सांगत होतो ना मुलीविषयी घराविषयी चौकशी करा म्हणून पण तुम्हाला घाई लागली होती बरं बाबा चुकलं आमचं पण देवा आपल्या घरची अब्रू आता तुझ्याच हातात आहे ना ह पार्वतीला घेऊन येशील ना तेव्हाच तू लोकांची तोंड बंद करू शकशील बघ अगं जायला काहीच हरकत नाही माझी पण तिचा बाप माझी काही लायकीच नसल्यासारखा माझ्याशी बोलतो मुलगी दिली उपकार केले अशी भाषा असते मी नाही जाणार तिकडे लाचारासारखा लाचारी यात कसली आली लाचारी अरे बायको आहे तुझी ती स्वतःच्या हक्काच्या बायकोला आणायला कसली लाचारी देवा देवा तुझ्या पुढे पदर पसरते पण पार्वतीला घेऊन ये हा पार्वतीला घेऊन ये घ्या जाऊ बापू चहा घ्या हो त्याच्यात आम्ही साखरच टाकली आहे मीठ टाकायची पद्धत नाही आमच्याकडे नाही आणि बर का म्हणजे आमच्या मुलीला सुखानं नांदवावं म्हणून त्याच्यात आम्ही अंगारा टाकलाय धुपारा टाकलाय जादूचं पाणी टाकलंय असं काय पण नाही आहे आणि तुम्हाला संशय येत असत भीती वाटत असत तर मी पिऊन दाखवू का नाही घेतो मी घ्या अहो मग प्या की नाहीतर चहा गार व्हायचा आणि मग पुन्हा बोंबाबोंब कराल तुम्ही कि चहाच्या नावाखाली गार पाणी पाजलं म्हणून हे बघा आम्ही किंवा आमच्या पुरीला कोणी नाव ठेवलेली आम्हाला अजाबात खपणार नाहीत हे बघ सारं काही विसरून ते तुला परत घेऊन जायला आले आहेत ना तू सुद्धा आता काही मनात ठेवू नको ठीक आहे अगं संसाराचा गाडा हाकायला दोन्हीचा कस समसमान असावी लागतात एक छोट आणि एक मोठं असं असून चालत नाही बरं का आता मी काय म्हणते तुला तू पण आता सासरच्यांना नवऱ्याला समजून घेण्याचा प्रयत्न कर ग हो नाही कसंय याच काम फिरतीच आहे ना त्यामुळं कधी कुठं पाठवतील याचा नेमच नसतो हा त्यात सुट्ट्या त्यामुळे कस दोघांनी बी असं समजुतीने वागलं ना मग गाडा जागेवर येतो की नाही बघा हा हळूहळू पडेल हो अंगवळणी बर का जाऊ बापू जमल्यास तिलाही तुमच्या बरोबर घेऊन जात जा तिलाही गोष्टी काही माहीत होतील बरोबर का नाही घ्या कसला विचार करतोस सासरीबू आणि पार्वतीला माझ्या बरोबर मालेगावला न्यायला सांगितलं बरोबर आहे त्यांचं पटताय मला अगं पण आई तुम्ही आमची काळजी करू नकोस अरे सुनबाईला तू घेऊन गेलास ना तर आमच्या मागचा खोर तरी संपेल रोज रोजची ती भांडणं माहेरी जाते ही कटकट तरी बंद होईल म्हणजे तिला घाबरून आपण दिवस काढायचे घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे देवा अरे निदान म्हातारपणी तरी आमच्या डोक्याला ताप नको तुम्ही तिकडे गेलात आम्ही इथे सुखाने तरी राहू Thank you.
हे आपलं घर। खर तर माप ओलांडून तुला आणायचं होतं, पण ठीक आहे। हे असल्या घरात राहायचं मी? मी नाही, आपण, आपण दोघे। राजा राणीचा संसार करूया आपण या घरात। घरात? अहो खुराड्यात म्हणा खुराड्यात, इथं राहून मी संसार करायचा? मग त्यात काय वाईट आहे? नुसत्या चार भिंती झाल्यात म्हणून त्याला घर नाही म्हणतात। त्या चार भिंती घरातली बाई घर पण आणते। फारच मोठ्या अपेक्षा आहेत तुमच्या। हे बघ, हे आपलं घर, आतमध्ये आपलं स्वयंपाकघर, इथे आपण कपाट ठेवूया, इथे आपण डायनिंग करूया, आतमध्ये आपली बेडरूम, आपण दोघच। आणि साफसफाई कोण करणार आहे? अरे हो, चुकलंच माझं। साहेबांना जाताना सांगायला विसरलो की माझी बायको माहेरून घरी येते तेव्हा घर जरा साफ करून ठेवा। अगं आपण दोघं हो का? मग तुम्ही जेवण बाहेरूनच मागवा।